औरंगाबाद शहरासह मराठवाड्यात अवकाळी पावसाने आज शुक्रवार 28 एप्रिल रोजी अक्षरशः थैमान घातले। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेतमालांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। इतकेच नव्हे तर फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले। पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या अनेक भागात आज पुन्हा जोरदार गारपीट झाल्याचे वृत्त हाती आले। गेल्या 3 दिवसात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने अगोदरच वर्तवली होती। गेल्या 2 दिवसात मराठवाड्यातील बऱ्याच भागात अवकाळी गारपीटासह पाऊस झाला असताना आज शुक्रवारी पुन्हा अवकाळी पावसाने औरंगाबाद शहरासह मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढले। औरंगाबाद शहरात अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली तर काही काळ वाहतूक ठप्प झाली। मराठवाड्यात अचानक पावसाचे आसमानी संकटामुळे शेतातील काढून ठेवलेल्या शेतमालाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे। बऱ्याच भागात गारपीट झाल्याचे वृत्तही हाती आले आहे। अगोदरच अवकाळी पावसाच्या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना शिंदे फडणवीस सरकारकडून कुठलीच मदत देण्यात आली नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत। शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात असताना आज पुन्हा मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले। आजच्या अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने मराठवाड्यातील शेतमाल आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मागे झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची बऱ्याचदा पाहणी केली, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नसल्याने कृषी मंत्री अब्दुल सत्तारांसह शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمد رسول الله रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।